या संदर्भातील आणखी एक मोठी बातमी आहे। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि नवी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। मुंबईमधील डॅब्रिजची वाहन प्रवेशद्वारावर अडवली जात आहेत आणि त्यासाठी आनंदनगर मॉडेला चेक नाका इथं पुढील काही दिवस कायमस्वरूपी भरारी पथक देखील तैनात करण्यात आलेली आहेत। याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळपासून जे काही डेब्रीचे डंपर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आनंदनगर चेकनाका या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं जे काही डेब्रीज घेऊन जाणारे डंपर आहेत हे डंपर मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने येत असताना हे डंपर या ठिकाणी थांबवण्यास कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ही जी काही कारवाई सुरू आहे या कारवाईच्या माध्यमातून पुढील चार दिवस धुलीकरणाचं प्रमाण कमी व्हावं असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता ही कारवाई करणं सुरुवात झालेली आहे। 20 अधिक डंपर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या पथकानं जप्त केलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाणार आहे। दिवसभर ही कारवाई सुरू राहणार आहे, पुढील चार दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। विशेष म्हणजे हे जे काही धुलीकरण आहे हे कुठेतरी कमी व्हावं यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या वतीनं डेब्रेज शहरातील कुठल्याही ठिकाणी टाकू नये यासाठी पथक तयार करण्यात आलेले आहे आणि आनंदनगर चेकनाका आणि मॉडेल चेकनाका या ठिकाणी हे पथक उभं राहणार आहे। त्यामुळं पुढील 4 ते 5 दिवस ठाणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं डेब्रीज न टाकल्यामुळं नक्की धुलीकरणाचं प्रमाण कमी होणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।